नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नाशिक ते पुणे हायस्पीड रेल्वे सुरू करण्याची घोषणा ही लोकसभा निवडणुकीतील जुमला ठरण्याची शक्यता आहे. या रेल्वे मार्गाबाबत नाशिकला केवळ चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं, मात्र प्रत्यक्षामध्ये रेल्वे मंत्रालय 2 वर्षांपासून कुठलाही पाठपुरावा झाला नसल्यानं खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिक पुणे मार्गामध्ये बदल करून नाशिक शिर्डी पुणे केल्याबद्दलचा साधा प्रस्तावही दाखल झालेला नाही आहे, त्यामुळे 2 वर्षांमध्ये या रेल्वे मार्गाची फाईल कोणत्याही चर्चेविना केंद्रीय रेल्वे मंत्रालयामध्ये अक्षरशः धूळ खात पडल्याचं वास्तव खासदार वाजे यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग 2021 अर्थसंकल्पामध्ये प्रस्तावित करण्यात आला होता. महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून तो उभारला जाईल. या मार्गासाठी साधारण 16,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून त्यातील प्रत्येकी 10% खर्च राज्य आणि केंद्र सरकार करणार असून उर्वरित खर्च कर्ज उभारून केला जाणार आहे. त्यानुसार महारेल कंपनीनं भूसंपादन विभागाच्या मदतीनं भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती. नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत या प्रकल्पासाठी 45 हेक्टर भूसंपादन केल्याचं सांगण्यात येत आहे. रेल्वे मार्ग व्यवहार्य करण्यासाठी तसेच डोंगर भागातील बोगद्यांचा खर्च वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे हा मार्ग शिर्डी मार्गे वळवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. यामुळे सिन्नर तालुक्यातील रेल्वे मार्ग बदलण्याची शक्यता निर्माण झाली होती. या निर्णयामुळे यापूर्वी संपादित केलेल्या जागेचं काय करायचं असा प्रश्न जिल्हा प्रशासनासमोर उभा राहिलाय. महारेलनं नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील 22 गावांमधील सुमारे 287 हेक्टर जमीन खरेदी करणं प्रस्तावित केलं होतं. त्यासाठी 250 कोटींच्या निधीपैकी जिल्हा प्रशासनानं 100 कोटींची मागणी नोंदवलेली आहे. त्यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग लवकरच मार्गी लागेल अशी अपेक्षा वाढली होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठक देखील आयोजित केली होती. खासदार वाजे यांनाही या बैठकीला निमंत्रित केलेलं होतं, परंतु पावसामुळे ही बैठक रद्द झाली. खासदारांना अर्ध्या रस्त्यातून पुन्हा परत यावं लागलं. आता बुधवारी ही बैठक होणार असल्याचं समजतंय. परंतु केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे याविषयी माहिती जाणून घेतली असता नाशिक पुणे रेल्वे मार्गाविषयी 2 वर्षात एकही पाऊल पुढं पडलेलं नाही, त्यामुळे हा प्रस्ताव धूळ खात गठ्ठ्यामध्ये तळाला पडलेला आहे. त्यावरील धूळ झटकण्याचं काम राज्य सरकारकडून सुरू असल्याचं वाजे यांनी सांगितलं. तर आता नाशिक ते पुणे रेल्वे मार्ग हा 235 किलोमीटरचा आहे. आता हा मार्ग 33 किलोमीटरने वाढणार असून त्याला शिर्डी जोडलं जाईल असा प्रस्ताव तयार केला जाईल. या मार्गावरती 12 ते 16 कोचची रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे सेमी हायस्पीड असेल. विद्यमान मार्गावरती 19 स्थानक आहेत, 18 बोगदे आणि 19 उड्डाणपूल आहेत. परंतु या मार्गावरील बोगद्यांमुळे प्रकल्पाच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ होत असल्याचं कारण देत या 2 शहरांसाठीच असलेला रेल्वे मार्ग व्यवहार्य होत नाही म्हणून रेल्वे मंत्रालयाकडनं या मार्गाला मान्यता मिळत नसल्याचं सांगण्यात आलं होतं. यावर तोडगा काढण्यासाठी ही रेल्वे शिर्डी मार्गे नेण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं तयार केला आहे. नाशिक ते पुणे रेल्वे मार्गाचं काम सुरू झालं पाहिजे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वीच्या मार्गामध्ये बदल न करता मंजूर मार्गावरती काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारनं प्रयत्न करावेत. त्यासाठी आपण राज्य सरकारकडे तसेच केंद्राकडे देखील पाठपुरावा करणार आहोत असं राजाभाऊ वाजे नाशिकचे खासदार यांनी सांगितलेलं आहे. तर मग पाहूयात की आता पुढे जाताना नक्की काय होत आहे ते. तर मग मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट सांगून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.